नागपूरमध्ये सगळ्यात बेस्ट एंटरप्रेन्युअर आणि बेस्ट बिझनेसमॅन म्हटलं तरी शिवाजी महाराजांचं आहे असं ऍटलीस्ट आय फील आफ्टर रिडिंग ऑल द बुक्स अँड एव्हरीथिंग. तर पुस्तकांशी रिलेटेड काहीतरी करावं, सजेशन्स ऑलवेज वेलकम. ठीक आहे, तर ह्या दिवसापासून आपण काहीतरी सुरू करावं असं मला वाटतं. यू कॅन ऑलवेज सजेस्ट समथिंग ह्या दिवसासाठी आपण काहीतरी करावं ऑलवेज. नवीन वर्षाला एखादा म्हणतो आपण आपण एक न्यू इयर रेझोल्युशन करतो, तर दिस कुड बी अ टाइम फॉर अस टू डू सम रेझोल्युशन ऑल्सो. आय नॉट डू दॅट. काही एखादी वाईट सवय सोडायची असेल, एखादी चांगली सवय पकडायची असेल, कारण का वाईट सवय जात नसते कुठे, त्यासाठी एकच पर्याय असतो एखादी चांगली सवय आपण खेचून घ्यायचं. नाही, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू लिव्ह बॅड हॅबिट्स, बट दॅन इफ यू रिप्लेस, यू कॅन ऑलवेज रिप्लेस वन हॅबिट विथ अनदर हॅबिट. मग आपण वाईट एखादी सवय आपल्या असेल, उशीर उठायची सवय असेल किंवा वेळेवर जेवणाची सवय असेल, तर त्यासाठी आपण काहीतरी चांगली सवय लावायची, असा एखादा प्रण करावा आपण सगळ्यांनी. आणि ह्या दिवसाचं निमित्त लक्षात करायला की अरे ह्या दिवशी मी ठरवलं होतं आणि महाराजांसमोर ठरवलं, मग परत सुटका नाही, गांधी महाराजांची शक्यता नाही. हा, मग आपल्या त्यांच्याविषयी आधार असेल तर मग आपण ते ठरवलं, त्यांच्या त्यांच्या साक्षीने एखादी गोष्ट ठरवली, मग ती गोष्ट आपण पाळली पाहिजे. तो एक गोष्ट, ती एक गोष्ट. आणि त्याच्याकडून शिकण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. आज मी स्टेटसवर एकंदा किस्सा टाकलेला आहे, त्या त्याची सगळ्यांना माहिती असेल. आपण शाळेत शिकलो ऐकलं तर आपल्याला विसर पडतो. राजा मानसिंग ज्यावेळी आपल्या इकडे आला होता आणि ज्यावेळी तो चाल करून आला महाराष्ट्राला आणि आल्यानंतर त्याच्या बऱ्याच सेनेसमोर महाराजांनी देखील आपले शस्त्र ठेवावे लागले. पुरंदरचा तह झाला, पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले महाराजांनी देऊन टाकले. आता 23 किल्ले दिल्यानंतर हाती राहिलं काय, मोजके 2-4 किल्ले राहिले आणि तेही सामरिक दिशा काय असे फार महत्वाचे किल्ले होते असं नाही, मान ठेवावा एक सरदाराचा म्हणून ते ठेवलेले किल्ले होते. मग अशा वेळी स्वराज्य संपायला हवं होतं. सर महाराज एक दुसरे जितके सरदार होते त्या प्रकारे एक मुघलांचे सरदारच व्हायला हवे होते. मग तसं झालं का, महाराजांनी त्या तो त्यांच्या आयुष्यातला करिअरचा, आपण 4 सोप्या वर्षी सांगायचं तर करिअरचा, त्यांच्या करिअरचा लो पॉईंट होता. पण त्याच्या आधी त्यांनी फक्त यशच बघितलं होतं मोठ्या प्रमाणात, की जिथं हात घातला तिथं सोनंच लागलं त्यांच्या हाताला. आणि असा इतक्या उंचीला गेल्यानंतर सगळं सोडून द्यायचं, 23 किल्ले मुघलांच्या ताब्यात द्यायचे आणि बाकीचे किल्ले देखील आपल्या नावासाठीच हातात आहेत, म्हणजे त्यात काही सत्ता अशी काही फारशी राहिलेली नाहीये. आणि त्यानंतर मुघलांच्या दरबारी, ज्यांच्या विरुद्ध आपण 10-12 वर्ष लढलो, त्यांच्या दरबारी जाऊन सलामी द्यायची. नाही, ह्याच्यापेक्षा मोठा अपमानाचा क्षण काय असेल त्याच्या आयुष्यात. आपण बघतो आपल्या आयुष्यात आत्ता देखील आपल्याला छोटे छोटे क्षण आपल्या समोर येतात आणि आपण खचून जातो. आपण म्हणतो संपलं, आता ह्या कोरोनाचा काळ असेल, बिझनेस मध्ये असं वाटलं की अरे संपलं, आता काही आपल्या आयुष्यात काही खरं नाही. किंवा पर्सनल आयुष्यात देखील आपल्या असे क्षण येतात जिथं वाटतं की सगळं काही संपलेलं आहे, पण तिथून उभा राहतो तोच खरा धडाडीचा माणूस. म्हणजे असे क्षण फक्त काही तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या आयुष्यात येतात असे काही नाही. अडचणीचे अडचणी ह्यापेक्षा मोठ्या अडचणी त्यांच्यावर देखील आलेल्या आहेत. मग त्यांच्याकडून आपण स्फूर्ती काय घ्यावी, त्यांचे झेंडे निमडून बसावं काय करावं, आपण मग त्याच्या पलीकडे आपण काय करू शकतो, तर अशा घटनांमधून आपण स्फूर्ती घेऊ शकतो आणि आपण आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण देऊ शकतो. मग इथून पुढे आपण एकच लक्षात ठेवायचं आहे, अशा थोड्या पुरुषांच्या ज्यावेळी किंवा आपण एखादी आत्मकथा वाचू किंवा त्या घटना बघू, आपण त्यांची स्टोरी म्हणून न बघता त्यातून आपल्याला काय शिकता येईल किंवा आपल्याला पुढच्या पिढीला काय देता येईल. पुढची पिढी तर आपण सगळे तरुण आहोत, तसे तुम्ही तर माझ्याविषयी सगळे तरुण आहात, तर स्वतःसाठी काय आपण घेऊ शकतो ह्यातून हेच बघितलं पाहिजे. मग हे जे पिक्चर बघतो आपण, आता तानाजीचं पिक्चर बघितला, पण पिक्चर म्हणून तर पिक्चर बघू नका, त्यातून काय आपल्याला सीख घेता येईल ह्याचा विचार करा. आणि असे इतक्या स्फूर्तीदायक असे व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यातून आपण स्फूर्ती नाही घेतली तर आपल्यासारखं दुर्भाग्य कुणाचं नाही. आणि आपल्या मायबोलीत, आपल्या भाषेत, आपल्या जवळ खनाखुना आहेत. म्हणजे आज तुम्ही तर इथून 100 मीटर पुढे बाहेर गेले, एक 4-5 किलोमीटर गेला तर तरी तुम्हाला त्याच्या घटना आहेत. आज इथून आपण भक्ती चौकात गेलो, तिथं देखील एक स्फूर्तीचं स्थान आहे आपल्याकडे. तिथून पुढे तुम्ही गेलात, हा मावळाचा प्रदेश आहे आपला, इथं इतके किल्ले आहेत. प्रत्येक ठिकठिकाणी पावलोपावली आपल्याला स्फूर्तीचे स्थान आहेत. मग असे आपण इकडे तिकडे फिरायला जाण्यापेक्षा अशा स्फूर्तीच्या ठिकाणी जाऊन नवीन ऊर्जा का संपादन करू नये, त्यातून आपण शिकू का नाही नवीन काही, आणि तंगभंग करायला, पिकनिक करायला न जाता त्यातून आपल्याला काय शिकता येईल, काय करता येईल, ह्या दृष्टीने आपण आपली प्रगती कशी करू शकतो. महाराजांनी साम्राज्य स्थापन केलं, ते साम्राज्य भलीच होतं, त्याची निंदा केली जायची. म्हणजे मला अशी काही घटना ऐकल्या मुघल दरबारी की हे 6 जिल्ह्यांचं राज्य आहे, ह्याचा काय विचार करा, 6 जिल्ह्यांचं राज्य, ओके 6 जिल्हे आणि त्या काळात जिल्ह्याच्या हिशोबाने आता पुणे जिल्हा असं नाही म्हणताय, होतं तरी किती राज्य. मग तुम्ही इथलं सातारा, कोल्हापूर, पुणे आणि नगर देखील आपल्याकडे नव्हता, हा कोकण किनारा थोडाफार आपल्याकडे असेल, मग 6 जिल्ह्याचं राज्य. पण ही 6 जिल्ह्याच्या राज्यांनी नंतर देशावर भगाव फडकावला. म्हणजे सुरुवात ही कायम छोटी असते, पण आपण आपल्या स्वतःवर विश्वास असेल आणि आपण त्याच्या जिद्दीने त्यावर काम केलं तर त्या 6 जिल्ह्याचं अख्ख्या देशभर
म्हणजे जिथं आपण हटकेपार झेंडा फडकवू शकलो इतकं पुढे जाऊन भजन मारायचे इतकंच मोठं साम्राज्य तयार करायची बीज त्या 6 जिल्ह्यातच रोवली गेली. म्हणून तू म्हणजे आज आपण काय आहोत हे मी आपण खच नाही खायची की माझ्या आयुष्यात मला काही फार मोठं मिळालं नाहीये, मला काही फार मोठा प्लॅटफॉर्म नाहीये, माझं शिक्षण झालेलं नाहीये, मला माझ्या आई वडिलांचं बॅकग्राऊंड नाही, पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही, बिझनेसचं बॅकग्राऊंड नाहीये, हा किंवा एन नंबर ऑफ आपण कारण देतो. ही कारण न देता जे आपल्याकडे आहे तिथून सुरुवात करावी आणि प्रत्येक नवीन दिवशी आपण नवीन काहीतरी प्रगती करतो ह्याकडे असेल. एव्हरी स्मॉल स्टेप, एक छोटीशी गोष्ट आपण प्रगती केली, आज आपल्याला एखादी गोष्ट मेल करता येत नाही, मेल करायला शिकलो, छोट्या छोट्या प्रगती आणि ह्या छोटे छोटे सक्सेस विल ऍड अप टू अ बिगर सक्सेस. महाराजांकडून शिकण्यासारखं बरंच काही आयुष्यातल्या त्याच्या प्रत्येक घटनेतून आपण शिकू शकतो. त्यातून आपण सगळ्यांनी स्फूर्ती घ्यावी आणि त्यातूनच आपण आपलं आयुष्य आपल्या समाजाचं आपल्या देशासाठी प्रगतीला आपण हातभार लावा हीच माझी इच्छा आहे. चला कामाला लागू दादा. महाराजांनी सांगितलंय, महाराजांनी कधीच कुठलीही स्वारी करताना त्यांनी कुठला मुहूर्त बघितलेला नाहीये. आणि जितक्या गड किल्ल्यावर त्यांनी चढाई केली त्या अमावश्येत रात्री गेली, नाही तर अमावश्याला घरातून बाहेर पडू नये. आणि जितके तुम्ही स्टोरी ऐकाल अमावश्येच्या दिवशी ते बाहेर पडले, कारण ते काय कारण काही असणार, पण ते अमावश्या आहे ना, अमावश्याला बाहेर नाही पडलं पाहिजे असं झालं तसं करत असते तर कदाचित एकही किल्ला त्याच्या हाती लागले नसतात. ह्या सगळ्या बाजू बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून आपण कामाला लागले पाहिजे. स्वराज्याची करत काम करत असताना त्यांनी हे नाही बघितलं की बाबा आज दिवस काय पंचांग बघू, पंचांग बघून आपण ठरवू, ओके आजचं काम उद्यावर करू असं होत नाही. ज्या त्यावेळेला ज्या त्यावेळेस केलं पाहिजे पूर्ण आणि रोजचे काम आपण त्यावेळी पूर्ण करू शकलो तर सगळं शक्य करायला आपल्याला. तुम्ही सुरुवात केली तिथपासून आपण इथे सुरुवात करूया. एक एक कुठली तरी हे आज प्रॉमिस घ्यावं लागेल. आज मी हे आय एम गो टू गेट म्हणजे नाही पण एक निमित्त नाही किंवा मॅडम सांगितलं म्हणून सांगायला लागत असं नको आहे. मॅडम पुढे आता काय सांगायचं महाराजांचं समोर पडली.